निप्पाणी ते वटसावित्री पौर्णिमा उत्साहात संपन्न सुवासिनी स्त्रियांनी केले पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गहाणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. यावेळी स्त्रिया हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरंजन 5 प्रकारची फळं फुले दिवा ठेवण्यासाठी रोळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या घेऊन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये वटवृक्षाचे पूजन करताना दिसून येत होत्या. वटवृक्षाच्या भोवती पांढरा दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करताना दिसून येतात. यावेळी निप्पाणी येथील सुवासिनी स्त्रियांनी हे पूजा करण्याच्या पाठीमागचा हेतू माध्यमांच्या समोर स्पष्ट केला. यामध्ये सुनीता जाधव व भीना गस्ते यांनी सांगितला. जीवनाशी निगडीत गोष्ट आहे. सत्यवानाचा प्राण गेलेला असतो यमराजाकडून आणि सत्यवानाचा मृत्यू झालेला असतो. ते झाड असतं वडाचं झाड आणि मग ती सत्यवान असते ती यमराजाकडे सावित्री असते ती यमराजाकडे जाणार असते सत्यवानाचं प्राण मारून परत आणण्यासाठी. मग ती जाता जाता झाडाच्या पारंब्यांना सांगून जाते की बाबा मी येईपर्यंत माझ्या नवऱ्याचा देह असाच तुझ्या ताब्यात आहे राहू दे आणि तो सांभाळून ठेव असं सांगते. मी ती जाते आणि यमराजाकडून सत्यवानाचा जीव परत घेऊन येते. तो जिवंत होतो. मग ही घटना झाडाला हे वडाचं झाड साक्ष आहे. वडाच्या झाडाखाली ते सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे तेव्हापासून मग वडाची पूजा ही केली जाते. प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या सुगंध आयुष्यासाठी हे व्रत करते आणि वडाची पूजा करते. माझे नाव बीना निधी कुमार गस्ते. भारतामध्ये आपण अनेक सण साजरे करतो. विविध प्रकारचे सण साजरे करतो. काही राष्ट्रीय सण आहेत किंवा काही इतर सण आहेत. पण यापैकी म्हटलं तर वट सावित्री हा सण शक्यतो सर्व स्त्रिया म्हणजे सौभाग्यवती ज्या आहेत या अगदी मनापासून करतात. कारण याच्या पाठीमागं काहीतरी इतिहास आहे. म्हणजेच पूर्वी सांगून गेलेले आहे आपल्याला इतिहासामध्ये आहे की सावित्रीने आपल्या पतीसाठी कशा प्रकारे तिनं झुंज दिलं आणि यमाकडून त्याचं म्हणजे त्याचं प्राण परत घेऊन आलं हे पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. म्हणून आज आम्ही ती अगदी श्रद्धेने आजसुद्धा आम्ही आमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी म्हणून दीर्घायुष्य वाढण्यासाठी म्हणून हा सण साजरा करतो अगदी मनापासून करतो. ही पूजा करण्यासाठी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने ही वट सावित्री पौर्णिमा साजरी करताना दिसून येत होत्या.